बॅरिस्टर विदा सावरकर स्मारक परिसर सुशोभीकरणाचं काम तातडीने मार्गी लावा. डॉक्टर दीपश्री नाईक. देवपूर येथील बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा परिसर सुशोभीकरण कामासाठी आमदार फारुख शाह यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून 20 लाख रुपयांची रक्कम दिलेली आहे. त्यानुसार धुळे महानगरपालिका यांना अंदाजपत्रकासह सविस्तर प्रस्ताव सादर करण्यास जिल्हाधिकारी धुळे यांनी कळविलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना 29/5/2023 रोजी पत्रानुसार प्रस्ताव सादर करणे अपेक्षित होतं, मात्र अद्यापर्यंत प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. मनपा सत्ताधारी यांच्या दबावाखाली सदर काम थांबविण्यात आल्याचं निदर्शनास येतं. त्यामुळे सदर बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांचे स्मारक परिसर सुशोभीकरण करण्याच्या प्रस्तावास तत्काळ मंजुरी देऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात यावा अशी मागणी MIM पक्ष महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर दीपश्री नाईक, नगरसेविका नाजिया पठाण, नगरसेविका हिना पठाण, ॲडव्होकेट प्रीती त्रिवेदी, रेखा कुलकर्णी, भाग्यश्री बैसाणे, भारती येवले यांनी आयुक्त अमिता दगडे पाटील यांना निवेदन देऊन केली. धुळे शहर MIMच्या वतीने महाशय आयुक्त मॅडमला एक निवेदन देण्यात आलेलं आहे. आपण बघितलं असेल काही दिवसांपूर्वी वीर सावरकर पुतळ्यासाठी आमदार साहेबांनी स्थानिक विकास निधीतून निधी उपलब्ध करून दिलेला आहे, पण काही कुरकुरींमुळे किंवा राजकारणामुळे त्या प्रकरणाला त्या सुशोभीकरणाला विलंब होत आहे. आज आम्ही आयुक्त साहेबांना त्याचं एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनात म्हटलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर तो प्रस्ताव सादर जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करून सुशोभीकरणाचं काम लवकरात लवकर मार्गी लागावं याच्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे. जिथे राजकारण करायचं आहे तिथे करावं, जिथे विरोध करायचा आहे तिथे विरोध करावा, पण जर शहराचं सुशोभीकरणासाठी आणि मी म्हणते BJP सरकारने, BJPच्या लोकांनी, BJPच्या नगरसेवकांपासून तर सगळ्या नेत्यांपर्यंत वीर सावरकरांच्या नावाखाली पोळी शिकण्याचं काम केलं जातं आणि त्याच कामाला विरोध केला जातो, त्याचा आम्ही निषेध व्यक्त करते. येत्या दिवसामध्ये लवकरात लवकर जर सुशोभीकरण नाही झालं तर आम्ही एक आंदोलन छेडायचा प्रयत्न होऊ की उपोषणाला बसायचाही आम्ही इशारा दिलेला आहे. आज माझ्यासोबत आमच्या MIMच्या नगरसेविका नाजिया पठाण, नगरसेविका हिना पठाण, ॲडव्होकेट प्रीती त्रिवेदी, रेखा कुलकर्णी आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर हे काम मार्गी लागावं की अशी विनंती करण्यात आलेली आहे.